मध्ये बारशेनी भरणार माका गणित या कळलं नाही लॉकडाऊन चालू कधीपासून झाला कधी मार्च महिना आणि संपला कधी किती महिने झाले तू बारशेनी भरणार कधी तू केलं लॉकडाऊन मधली विषय भरले तिने बोक्षांची भांडणा बघितलं हवा नको ते मराठी आपल्या काम झाली काय बोला पण खरोखर बघा लॉकडाऊन झालं कोरोना 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 सगळेच कंटाळले पण तरी सुद्धा बोला हे भजन हे नामस्मरण जर चालू ठेवायचं जर कोणी काम केलं असेल तर अभिमान आहे या पुळकेश्वर म्हणजे भजनाच्या पंढरीमध्ये येऊन सांगतोय बघा कारण लॉकडाऊन मध्ये सुद्धा ऑनलाईन भजन वारी जर चालू ठेवली असेल आणि सुरुवात जर कोणी केली असेल तर समीर कदम अभिषेक शिरसाट आणि संदीप पुजारी आम्ही सुरुवात केली आणि त्याच्यानंतर हे चॅनल ते चॅनल त्याच्या ढगावले ते वेगळे पण वा कारण भजनाची परंपरा ते वाद मी आपल्या काय करूचे तू सांगतस काय लोकांना दारीवर राग कर दारीवर राग ना आज बुधवार होतो पण पूजा नाहीतर सांगितलेलं होता की तयार टाका पण तू थांबलंच ना आज रात्री तरी तू कारण देते तयार टाला फक्त बर्ड फ्लू भेटतो बघ तयार टाला कोरोना गेला आणि आता नवीन इला बर्ड फ्लू तू सांगतो मस्त पुढच्या पाती चालून खाल्या नसतात हे पाती याच्या नाटक लागलं नको एक वेळ कुत्रो चावलो ना कुत्रो तर 14 इंजेक्शन भागात आणि माता लागलो नाही मी चावलंय तर 82 पाहिजे पातीच्या नादात जाऊ नको अरे माझे दात पुढे तुझा नाक पुढे बघायचा आपला काहीतरी पुढे म्हणून आपण पुढे म्हणून आपली वाट लांब करायचा बाकी लॉकडाऊन मध्ये बारशेची तिकडी भरणार याचा वाढे ती म्हणजे ठोकत ना भरणार तो तुका पण खरी परिस्थिती वा लॉकडाऊन मध्ये भजन कुठेतरी लुप्त होत होत पण ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा ती भजन बारी चालू होती आणि ती आपण केली तो अभिमान कारण आपण मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे विदाऊट गुरुचे बनावट चेहरे आपण नाही सांगितलं तर सकाळपर्यंत बारी बुवा भारुडा श्री सुद्धा बारी गुरुजी तयारी आपल्या दोघांची आहे आपण एकमेक कधी काय बोललो वाईट तू माझा मनासून पाती पाती बोलतो अरे ज्याचे दात पुढे त्याचा बिस्किटचे पुढे आणि ज्याचा नाक पुढे त्याचा भोकाचे वडे मेंद वडे त्या नाकाचा वर तो निखा बांडेचा तो आवाज तो म्हणजे आता बसलो काल काय केले तर माझा माहित आहे माझा मी 4,500 बारी करणार सगळे कदम नाही तुझ्या माहितीसाठी सांगते या शर्ट 4,500 हिशोब झाला तो पटवतो तो पाकिट जातो विश्वास एवढं नाही एवढं नाही 4,500 समीर कदम कधीच बारी करत नाही एक वेळ घरात झोपा शांत दे तू काय तुझी काय उद्या हळदी कुठे जाऊची आहे तू मी येस नकार उद्या पडी येत झोप स्वतःच्या तोंडाला उद्या हो त्या दिवशी झोपलेलं बारी करून आणि इली मागची बहिणी म्हणतात हो कुठा उद्या ना हळदी कुंकू आहे माझ्या ना सगळ्या मैत्रिणी येणार आहेत आमच्या सगळ्या बायका येणार आहेत त्यांना उद्या वाण म्हणून काय देऊ हे उठलो हे वैतागलो आले जे म्हणतात हो तुझ्या बायकांचा मा काय सांगा नको तरी म्हणता हो उद्या महिलांना वाण म्हणून काय देऊ ह्यो कांटालो म्हणतात माझा व्हॉट्सअप तू नंबर दे लाटायला काढल्याने झोड झोड झोडले काही ना रे त्या दिवशी तर काय का असा खजेल नसतो वैली विचारत की एका झाडा चढात येणं ना हो एका झाडा चढात येणं ना हो आणि वाडा जशी चढत होती झाडा वैली विचारताय का काय हो तुमचा झाडा चढात आहे का तुझ्या म्हणता मला काही येत नाही पण एका राग दिलो राग दिल्याबरोबर 2 दिवस यांनी प्रॅक्टिस केला झाडा चढाची खचीचे तर झाड गावला चढलो वडाचा गावला चढलो 2 दिवस प्रॅक्टिस केल्या आणि तिसऱ्या दिवशी वहिनीकडे येऊन म्हणता हो तू माका सांगत होतस ना तुका झाडात तुमचा झाडात चढा घेत नाही येता काय तर तुका मी आता झाडात चढा दाखवतोय खायच्या झाडात चढा घ्यायचं सांग
वही म्हणता होय काय तुमका झाडा तळा घेता म्हणता होय तो म्हणता वांडरा तरी तुमच्या थोरात काय अरे गेली होती बक्षिशी आता पहिला इच्छा पूर्ती लाडका लंबोदर जुने फौजदार कुटुंबीय श्री समीर घाडे यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आम्ही घ्यायचं स्वीकार करते आभार मानते धन्यवाद हो कोरोना आला पण कोरोनाने बरंच काहीतरी चांगलं शिकून गेलंय आपण म्हणतो कोरोना इलो कोरोना इलो पण कोरोनाने चांगलं म्हणजे हल्लीची मुलं नोकरी धंदा करत नव्हती पण आजकालची मुलं लिलावर जातात माशांतर ती धंदो करतात आमच्याकडचे काय काय कोकमा तू सध्या धंदो करतात कोकमा म्हणजे सोला अरे तुला आपला बारा तू लॉकडाऊन मध्ये काय करीस पेरवी इतक्या पाणी फसा फसा मारलं तर बी कुसतला उपयोग काय देतो भाई घाल मुळा भोपुळा भाई भेटलं बरं वर भेटा बघ म्हणतात बी पे काय तब्येत झाली ती एवढं भाजी नाही मारत त्रास होतो पण लॉकडाऊन मध्ये बघा मी सुद्धा भजनं केली आणि युट्यूबच्या माध्यमातून आपण काही ना काही लोकांना देण्याचं काम केलेलं आहे राहता राहिलो विषय बचत गट बरोबर औषध बचत गट इलो पण आज जे नोकरी धंद्याला पुरुष नाही त्यांना सुद्धा हातभार लागलेला आहे खरं तर व्हायला तरी बचत गट देतात येतात की नाही तुमची काय केळ करता काय खरा तो एक घराकडे बसणार नाही थे जाऊन नाही बसणार पहिला रे खरा तो एक कधी धर्म आणता बाई सुंदरा सुंदरा संतोष घाडी यांच्याकडे 100 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलेलं आहे स्वीकार करते आभार मानते धन्यवाद सुंदरा सुंदरा पण बुवा आज अभिमान आहे ज्यावेळी दहशतवादी हल्ला सैनिकांवरती झाला भारतीय जवानांवरती झाला त्यावेळी सरकारने त्यांना मदत केली नाही त्या शहीद जवानांना पण त्या बचत गटच्या माध्यमातून 1 करोड 1 कोटी रुपयाची मदत त्या बचत गटच्या माध्यमातून झालेली आहे आणि आम्हाला अभिमान आहे माझं पैसे बचत गटात जातात कारण मी पारी झाली का बाईक वगैरे घेऊन देते ती भरत आताकडे ठीक आहे नाही उगाच काय सांगत होतं त्यांचा चांगले ना बुवा आज त्याच्यामुळे आपली कुटुंब कुठेतरी स्त्री धावर झालेली आहे चांगला आता उगाच केंडी करीत जाऊ नको हा विषय बुवा बोकेंचो आणि वाघाचो ते आपल्या काय करूच नाही कारण काय बुवा काच आणि नातं दोन्ही खूप नाजूक गोष्टी आहेत दोघांमध्ये एकच फरक काय काच चुकून तुटते आणि नातं गैरसमजुतीमुळे तुट पावनाई क्रिकेट मंडळ चांदेलवाडी यांच्याकडून हा लक्ष्मीवार आलेला आहे आणि ह्यो लक्ष्मीवार कधी येतात या आपली घरची लक्ष्मी खुश असते हा बाली करून जाताना आम्ही घरातले सांगणार हो येत आहे ना समजा तिचं मूड चांगलं असलो तर ठीक आहे पण मूड खराब असा आणि सांगलो गो येत आहे ना का याच करणार आणि मूड चांगलं असलो दावा दावा कोण खिरसाड भाऊजी ते काय बोला नको हा ते कसं कसं त्यांना काय आणि सकाळी काय परिस्थिती तशी झालेली आज तस 8 महिने गेलं काय केलं माहित पप्पा लिकोची शाळी गेली ती दाखवून दाखवून घातलंय मी कुठे असू दे पण बुवा दुसऱ्याचा मडा घेऊन रडायचं ना आपण आपण आपलं काम करायचं राहता राहिला विषय बुवा बारी काय नाही गोविंद गाडीच्या जर मडा दिला तर 5 वर्ष समीर कदमला आणलं आणि तिने सांगितलं फुकट कर बारी तरी तयारी हा कारण कुणकेश्वर म्हटल्यानंतर पहिली पेटी 25,000 गेली आहे मी फुकट बारी केली तर काय मला 5 पेटी दिलं तरी भरपूर झाली बसून बरं ना गेली की नाही 25,000 पेटी अभिमान बुवा आपल्या कोकणातलं हापूस हापूस सर्व हापूस आंबा नाही का हापूस आणि सर्वांचा हापूस तो आपल्या कोकणातला
कारण बघा माणसाने कसं राहिलं पाहिजे हापूस आंब्यासारखं. हापूस आंब्याची चव गरीबाच्या घरात जरी गेली तरी ती गोडच असते आणि श्रीमंताच्या घरात जरी गेली तरी ती गोडच असते. असते की नाही? तसं आपण जगायचं असं नाही ना. काल काय केलंय तर तुका नाही माहिता, तुका वेगळा काहीतरी ऐका केला असं. पण मी काय केलंय ना, मधी बसलेलंय, मधलो मी होतो असं शेलावलंय ना दादा का. शेवटी तो अडब पहिले पण दिली विचार त्यांचा. असं दे रूपाचा अभंग घेतोय गजराच्या माध्यमातून मनोरंजन नक्कीच होणार आहे. फुलाला सुगंध मातीचा आणि मुलाला सुगंध. पण काय सिरियल इलेस बघा, कसले कसले वडी सांगितलं. सध्या ती सिरियलचा या गाणं फेमस खायचा. नको चंद्र तारे फुलाचे पसारे तिथे मी सारे तिथे तू असावे. नको चंद्र तारे फुलांचे पसारे तिथे मी सारे तिथे तू असावे. काय गाणं, काय सिरियल. लोक घेते ह्याच्या लक्षात सिरियल किती तुमचा माहिता. ती राधिका मसाल्याची सिरियल खायची ती खायची. हा माझ्या नवऱ्याची बायको त्याचे सिरियल कशात लक्षात येत तुमचा माहित नाही. ती राधिका मसालेवाली तिनं 3 करोडचा बिझनेस केलाय. हो तिचं मसाल्याचं बिझनेस आणि ह्यो मसाले एकटा शिरसाट मसाले त्याचा आणि तिचा आणि याचा ब्रॅकेट हा ह्यो मिरची पुरवता एक उठता राधिका मसाले. माणूस सामान्य नाही. शिरसाट मसाले म्हणजे सगळीकडे बघला तर सध्या फेमस शिरसाट मसाले याची मिरची काय सामान्य नाही. फुलाला सुगंध परत ती आली काय. ती एक मालिका इली आहे बघा, ती सिरियल टीव्ही सिरियल वाले टीव्ही चॅनल वाले एवढे फुडावले. आमची आई मळमळ काम करते पण ते टीव्ही सिरियल वाले विचारतात आई कुठे काय करते. पैकी ना बायो आई कुठे काय करते, काय करता. अरे एवढा दिवसभर काम करता, पोरग्यांचा सांभाळता, शी सू सगळा पोरग्यांचा काढता आणि तरी पण सिरियल वाले विचारतात आई कुठे काय करते. म्हणजे किती खुळावले तर गावले ना असो एका एका पेटावतले ना सिरियल वाले गावत नाही फक्त असू दे. रूप पाहता पाहता लोचनी
रे।